नमस्कार, मी अश्विनी निशानकोटे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रावण मास संपला, सुरू झालाय भाद्रपद. तर भाद्रपद तृतीयेला म्हणजे भाद्रपद तिसऱ्या दिवशी हरतालिका, चौथ्या दिवशी गणेश चतुर्थी आणि पाचव्या दिवशी ऋषीपंचमी. तर ह्या ऋषीपंचमीला आपण नेमकं काय सेलिब्रेशन करतो आणि काय म्हणून ऋषीपंचमी हा दिवस लक्षात ठेवायला हवा. तर सप्तर्षी जे आहेत आपल्याकडे, सप्तर्षींना मानलं जात असतं. तर त्या सप्तर्षींनी सोसायटीसाठी किंवा समाजासाठी बरंचसं डेडिकेशन केलेलं आहे, त्यांच्या चांगल्यासाठी खूप काही काम केलेलं आहे. तर त्यांच्या त्या कामासाठी, त्यांच्या त्या आपण रिस्पेक्टपोटी, आपण जसं गुरुपौर्णिमा सेलिब्रेट करत असतो त्याचप्रमाणे ही ऋषीपंचमी देखील त्यासाठी असते की आपण त्यांच्या बाबतीत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, त्यांच्यासाठी आपण त्यांना पूजलं हवं त्या ऋषीपंचमीच्या दिवशी. आता हे सोडता अजून एक असं आहे की ऋषीपंचमीला मारवाडी लोकांमध्ये राखी पौर्णिमा देखील सेलिब्रेट केलं जातं, त्याच्यामुळे त्याला भाईदूज असं देखील म्हणलं जातं. आता हे सप्तर्षी कोण आहेत? तर हे सात ऋषी जे आहेत ते आहेत ऋषी अत्री, ऋषी कश्यप, ऋषी भारद्वाज, ऋषी वशिष्ठ, ऋषी विश्वामित्र, ऋषी जमदग्नी आणि ऋषी गौतम. हे सात ऋषी आहेत. तर सात ऋषींच्या बाबतीत बऱ्याच बायका, बऱ्याच स्त्रिया असंही म्हणलं जातं, हे वेगवेगळ्या ठिकाणी सेलिब्रेट केल्या जातं ऋषीपंचमी. नेपाळमध्ये पण ह्याचं सेलिब्रेशन असतं. स्त्रिया उपास करतात, काही जणी एक उपास करायची पद्धत असते म्हणून केल्या जातं आणि बऱ्याच ठिकाणी असं स्त्रियांना घेऊन काही दोष वगैरे लागले असतात तर हा उपास करावा, त्याच्यामुळे हे दोष निघून जातात. इंद्राचा शाप वगैरे वगैरे आहे जे मला पटलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे ते मी तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे. याआधी पण मी व्हिडिओजमध्ये काही काही सांगितलेलं आहे की मला जे कन्व्हिन्सिंग वाटतं, जे लॉजिकली कुठेतरी त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते, त्यामुळे माझ्या व्हिडिओजमध्ये काही एक्सप्लेन केलेल्या गोष्टी तुम्हाला देखील पटतीलच असं काही नाही आहे. मग ऋषीपंचमीला घेऊन आहेत ह्या सगळ्या गोष्टी. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.